विविध काम के सिलसिले में नवी मुंबई में यूं तो बड़े पैमाने पर कुणबी समाज के लोग स्थायी हुए हैं। ऐसे में इस समाज के युवाओं में क्रिकेट के माध्यम से एकता बनाए रखने और इस नई पीढ़ी को समाज कार्य के प्रवाह में झोंक देने के मकसद से एरोली सेक्टर 9 में पहली बार संगमेश्वर तालुका कुणबी क्रीड़ा मंडल द्वारा भव्य संगमेश्वर कुणबी चषक 2017 का आयोजन किया गया। एक दिवसीय इस क्रिकेट प्रतियोगिता का उद्घाटन विरोधी पक्ष नेता विजय चौगुले के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ संगमेश्वर तालुका कुणबी कमेटी के प्रतिष्ठित सदस्य दिलीप देवड़े सहित बड़ी संख्या में समाज के मान्यवर उपस्थित थे। वहीं इस प्रतियोगिता का समापन पुरस्कार वितरण समारोह के साथ संपन्न हुआ, जहाँ उप महापौर अविनाश लाड ने प्रमुख उपस्थिति दर्शाई। 16 संघों द्वारा हिस्सा लिए गए इस प्रतियोगिता का खिताब डिंगणी 11 ने अपने नाम किया। वहीं उपविजेता राजकोजी रेवाली वाड़ी रही, जिन्हें 20,000 और 10,000 नकद और आकर्षक ट्रॉफी के साथ सम्मानित किया गया। इस अवसर पर इस प्रतियोगिता को लेकर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए उप महापौर अविनाश लाड ने कुणबी समाज से रिश्ता होने पर गर्व महसूस किया। एकत्र करण्याचे प्रयोजन केले। ही सगळी मंडळी मुंबईला आपल्या पोटापाण्यासाठी आलेली असताना त्याच्यातूनही स्वतःचा एक विरंगुळा होणं किंवा कुणबी बांधवांकडे जागृत होण्यासाठी सगळ्या तरुणांना एकत्र करण्याचं काम हे आमची मंडळी करतात, त्याबद्दल त्यांना खरोखर मी धन्यवाद देतो। तर सध्या आमच्या समाजाला कुठेतरी एक होण्याची गरज आहे आणि हा संदेश आम्ही घेऊन चाललो होतो, त्याला आमचं तरुण मंडळी आम्हाला हात देत आहेत, त्याबद्दलही मी त्यांचं कौतुक करतो आणि एक चांगलं नियोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। वहीं दिलीप देवड़े ने प्रतियोगिता के उद्देश्य पर प्रकाश डाला। संगमेश्वर तालुका कुणबी चषक हा पहिल्यांदाच आपण नवी मुंबईमध्ये घेतलेला आहे आणि तो आताची जी नवीन पिढी आहे त्यांना समाज कार्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे हा, आणि या माध्यमातून आम्ही युवा पिढीला एक असा संदेश देतोय किंवा प्रोत्साहन देतोय की तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून एकमेकाची ओळख आहे, एका तुम्ही ह्या मुंबईला राहता एकमेकाची ओळख व्हावी या उद्देशाने हा सगळा प्रपंच आहे। पहिल्यांदाच घेतलेला आहे, त्या हिशोबाने या सामन्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि जी टीम आलेल्या होत्या त्या पण आपापल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत आणि त्यांना पण आमच्या कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन। ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।